पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. माझ्या पुस्तकांना कोणी हात लावला? कोण आहे? कोण आहे? इथे तर कोणीच नाही. मग आवाज कसला आला? हा तर नानांचा खोकला. आलीस? सावकाश सावकाश, दरवाजा लाव. सासूबाई एक विचारू? हो विचार की. यांचं खरंच खूप प्रेम आहे ना पुस्तकांवर. काही विचारू नकोस बाई, पुस्तकं म्हणजे बाळचा जीव की प्राण. लग्नात पाहिलंस ना, यशवंता आणि काशीनाथ दोघं तर घाबरतात त्याच्या पुस्तकांना हात लावायला. बाळचा धाकच आहे तसा, पण तो जपतोय त्याच्या पुस्तकांना तेवढं. एखादं पान गहाळ झालं, निखळलं तर अख्खं घर डोक्यावर घेईल बघ. काही विचारू नकोस. पण काय ग, तुला का सुचलंय मध्येच? नाही, सहजच. निजा आता, पहाटेच उठायचंय. इतकी कसली घाई? अगं काय हे, किती गरम आहे दूध? मला दूध थंड लागते, काकूनी सांगितलं नाही का? नाही सांगितलं. नाही म्हणजे चुकलं माझं, मी विचारायला हवं होतं. आता ठेवेन हा लक्षात. शेजारी बसले तर चालेल ना? अनुमती सहसा कृती करायच्या आधी विचारावी. हो ना, तेच तर केले ना मी. मला बाई दडपण विनाकारण. असं कसं ना शेजारी बसायचं, चालेल नाही चालेल. तुमच्या पुण्यात किती ती थंडी. मी काल सबंध रात्र कुडकुडतच होते बाई. हो का?
नाही म्हणजे आता सवय करायला हवी. मग काल रात्री झोपलीस की नाहीस? छे, झोप कसली यायला, तुम्ही जागेच होता की. हे तुला कसे माहित? ते आवते मग या पुस्तकाची पाने फाटली होती हे देखील माहित असेल? मला कसं माहित? मला कशाला विचारताय? तू नाही हात लावलास या पुस्तकाला? छे, काहीतरीच काय, मी कशाला, उगाच कशाला खोटा आळ घेताय माझ्यावर? मी फक्त विचारतोय. नकाच विचारू. मी कशाला हात लावू त्याला? केवढं मोठं आहे ते पुस्तक आणि जड सुद्धा. म्हणजे तूच हात लावलास या पुस्तकाला? मला माझ्यावर खोटा आळ घेतलेला आवडत नाही. माझ्या आत्या अगदी तंतोतंत म्हणाल्या होत्या, लाडावलेल्या नवरा मुलगा अगदी तीन मुलींच्या पाठी झालाय. तसे तर तुम्ही अगदी. एवढी पुस्तकं वाचून कंटाळ कसा येत नाही? काय म्हणालीस? दात काढायला काय झाले? मिशा बघा, एवढ्या मोठ्या वडाच्या वृक्षाला इवलीशी पारंबी हवी तसे आहेत. मला चिडवते. तुमच्यापेक्षा माझी शक्ती जास्त आहे, विसरू नका. अग अग भामा, अग काकू बोलवताय. भामाला बोलवताय? अग तुझं स्टॉव भामा आहे. अग बाई, आलीस का? बरं झालं. आओ, तुमच्या लक्षात आलं का? काय ते? काल तुम्ही तीन हाका मारलेला, आज मी दोनच हाकांमध्ये आले. वा, काय प्रगती केली ती एक दिवसात. हो ना. क्या मिरे? अगं नाही, हेनकाळे. नाही हेनकाळणार. जमेल तुला? हो, माझ्या काकूंनी सगळं शिकवलंय मला. काय मग, झालं का नवरोबांचं दर्शन? हो तर, दर्शन झालं आणि मारामारीचा प्रसादही दिला. मारामारी आणि ती कशावरून? अहो, त्याचं काय झालं, मी त्यांना त्यांच्या मिशांवरून चिडवलं, पण त्यांना मला चिडवताच आलं नाही, कारण मला कुठे मिशी आहे. इश, पण सासूबाई, मला एक नाही समजलं, म्हणजे मी नक्की यांना काय म्हणू, इकडची स्वारी हे कि पगडी? हा प्रश्न तू बाळच विचार, तोच दिल त्याचं काय उत्तर येते. मला जरा वेळ आणून दे. हो. नको बाई, पुन्हा भांडतील. खर तर पुस्तकच म्हणायला हवं, बघावं तेव्हा पुस्तक असतच बखोटीला. पुस्तक म्हणजे जीव की प्राणे बाई त्याचा. एक वेळ त्याला दोन वेळचं जेवायला नाही दिलं ना तरी चालेल, पण पुस्तक नसेल सोबत तर अगदी कासावीस होतो बाळ. माझं बाई नेमकं उलट आहे, मला जेवायला नाही दिलं ना की मग माझा जीव कासावीस होतो. भूक लागली आहे का? नाही नाही. पण सासूबाई, एवढी पुस्तकं वाचायला कंटाळ कसा नाही येत? अग, त्याची परीक्षा आहे मॅट्रिकची, अभ्यास तर करावाच लागेल ना. कसली परीक्षा? आता कसं सांगू बाई तुला, फार अवघड असतं म्हणे, पण ती परीक्षा झाली ना की मोठ्या पगाराची नोकरी लागेल बाळाला. मग? मग चांगले पैसे कमवील बाळ. मग? मग मग काय, आम्ही काल आणली आहे ना भामा लग्न करून बाळासाठी, तिच्यासाठी अंगभर दागिने करील बाळ. मग भामाबाई फिरतील वाडाभर दागिने मिरवत, हो की नाही? अय्या हो. को बाई, बघू बघू, पाहू ते रुपड. वा, सुंदर लागतीस ग. पण सासूबाई, हे खरंच करतील का हो दागिने माझ्यासाठी? का तिथेही पुस्तकच आणतील? आणि अजून एक, म्हणजे रागवू नका पण सांगते, मला यांचा स्वभाव बघून नाही वाटत हे नोकरी करू शकतील. कोणी काही बोललो की लगेच अंगावर धावून जातात. नाही हो, माझा बाळ अत्यंत स्वाभिमानी आहे. फार आधीपासून जेव्हा जेव्हा त्याला कोणी काही बोलेल ना तेव्हा त्याला.
नाना मावशी नाना ओ काय झालं नाना नाना उठा और नाना काय झालं गोविंदराव अतिशय उत्तम आहे यांची प्रकृती 52 कशी सोने अगदी हा बघितले झाले समाधान अहो मी यांना तेच सांगत होतो पण माझं कोणी ऐकेल तर ना आता माझी प्रकृती मला ठाऊक नसेल का अहो पण दादा वैद्यभवांनी स्वतः निदान करून सांगितलेले केव्हाही योग्य नव्हे का असो गोविंदा पाहिलंस किती छान योग जुळून आलाय ते वैद्यभू आलेत त्यांना माझ्या बरोबर पंक्तीला बसव अहो शास्त्री बुवा नको जेवण वगैरे नको अहो वैद्यभुवा आम्ही आठवण करून देखील तुम्ही बाळच्या लग्नाला आला नाही हो ना तेव्हा थांबा जरा अहो आज नको पुन्हा कधीतरी निश्चित पण आलोच आहे तर एक सल्ला देतो आणि ऐका तो हा गेले काही दिवस तुम्हाला फार दगदग झाली त्यामुळे आता काही दिवस विश्रांती घ्या सक्तीची म्हणा हवं तर हा आणि त्यानंतर पूर्वीप्रमाणे कार्य करा नाना आणि विश्रांती अहो हे तर महाकठीण कार्य त्यापेक्षा तुम्ही सांगाल ते उपचार करणे सोपे ठरेल छे छे विश्रांती ना त्यात काय हो आता आमचं बाळचं लग्न झालं त्याचा संसार सुरू झालाय तेव्हा आता मला काहीच काम नाहीये हे आमच्या सुनबाई आयुष्यवंत व्हा गोविंदराव हा जरा हो हो चला चला लखोबा वैद्यभवांची पेटी घे बाळ तू इथेच बाईस होय मी आलोच वैद्यभुवा अहो नानांच्या प्रकृतीबद्दल आम्हाला जो घोर लागला होता तो एकदाचा दूर झाला फार बरं झालं जीव भांड्यात पडला आमचा अगदी गोविंदराव लखोबा तू हो पुढे काय झालं वैद्यभाऊ गोविंदराव काय गोविंदराव निरंजनाची वाद फडफडू लागली त्याची ही सुरुवात आहे काय अहो काय सांगताय काय शक्य तितकी काळजी घेणे सक्तीची विश्रांती अहो पण अन्यथा ज्वर आणि खोकला बळावला तर काय काय निरंजनाची वाद फडफडू लागली त्याची ही सुरुवात आहे अन्यथा ज्वर आणि खोकला बळावला तर मामांजींची तब्येत इतकी बिकट आहे हे कोणालाच माहीत नाही यांना सांगावे की नको मला तर भीतीच वाटते यांना सांगितले तर हे काळजी करणार आणि नाही सांगितले तर अहो मी काय म्हणते काय झालं दादाची प्रकृती गंभीर आहे
काय ग भामे, आता तरी आहे ना नाव ध्यानात? आणि हे काय तारी धान्य एकात एक मिसळलीस की? ज्वारी तांदूळ बाजरी ज्वारी काय उठाय लक्ष? अगं बाई, अहो ते ध्यानातच नाही राहिले. माझ्या सारं ध्यानात आहे. माझ्या मिशांना पारंब्या म्हणतेस, मगाशी चिमटे काढून पळालीस, आता काढ ना चिमटे. कमी काढू. अग काय ग काय झालं? मगाशी वैद्यभू आणि काका मामांजींच्या खोलीतून बाहेर निघाले ना, तेव्हा मी त्यांचे बोलणे ऐकले मामांजींच्या तब्येतीबद्दल. परंतु त्यांनी तर नानांना थेट सांगितले की चिंतेचे काही कारण नाही. काय झाले नक्की? नानांबाबत असे काही घडू शकते यावर विश्वासच बसत नाही. आजवर त्यांना खचलेलं कधीच पाहिलं नाही. नानांना कितीही त्रास होत असला ना तरी ते स्वतःहून कधीच सांगणार नाही. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल त्यांची. तुम्ही नका चिंता करू, मी आहे ना, मी घेईन त्यांची काळजी. काय हवं नको ते सगळं बघे बघाच तुम्ही. मामांजी आत येऊ. सत्यभामा ये बाळ, काही हवं होतं का? नाही, मी तुमची सेवा करायला आले. अरे बाप रे, माझी सेवा? अगं पण कशासाठी, मी आजारी थोडीच आहे. असू द्या, तुम्हाला माहिती आहे माझ्या काकू काय म्हणतात? थोरा मोठ्यांची सेवा केली की पुण्य मिळते. अगं पण माझ्या वाट्याचं पुण्य सुख दुःख सगळं तुमचंच तर आहे. तसं नाही, काकू म्हणतात की पुण्य स्वतःच कमावलं पाहिजे. मामांजी तुम्ही थांबा बरं, मी या काशाच्या वाटीने तुमची टाच घासते म्हणजे उष्णता निघून जाईल. वैद्यबुवा काय म्हणाले ऐकलं ना मी. तुमची खूप दगदग झाली, मी तुमचे पाय चेपून देते म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल. अगं कशाला हे सगळं, राहू दे. असं कसं राहू दे, चला बघा तुम्ही. थोडक्यात काय, आता हा देह मुला बाळांच्या स्वाधीन करायचा तर छान छान. तुला सांगू सत्यभामा, तू आमच्या घरात सून म्हणून आलीस त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. अशी सून मिळणं भाग्याचं लक्षण आहे. पण खरंच सांगू, आमचा बाळ ना जरा हट्टी आहे. माझी खात्री आहे की तूच त्याला सांभाळू शकशील. सांभाळशील ना? मामांजी तुम्ही कसलीच काळजी करू नका, मी यांना काय अख्ख्या घराला सांभाळे. मला काय उगाच दष्टपुष्ट नाही म्हणत, माझ्या मनात आलं तर मी काय काय करी. सासूबाईंनी सांगितलं मला, तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले म्हणून आता मी तुम्हाला सक्तीची विश्रांतीच घ्यायला लावणार आहे. बघा आता मी आले ना, मी काहीच काम करू देणार नाही तुम्हाला. पण जर तुम्ही विश्रांती घेतली नाहीत ना तर बघा. गंगाधर, तुझी घटिका भरली आहे, आता निघायची वेळ झाली. त्याची मला कल्पना आली होतीच.
अजून किती वेळ आहे माझ्याकडे? मी आता तुला आगाऊ कल्पना दिली आहे, पुढे येईल ते न सांगताच। ब्राह्म मुहूर्तावर पडलेलं स्वप्न